आपल्याला गुरुंचे आशीर्वाद, कुठली प्रचाराची ऍक्टिव्हिटी असेल तर गुरुंचे आशीर्वाद मिळाले पाहिजेत. कि जसं आपण चैतन्य महाप्रभूंना ईश्वर पुरींनी आज्ञा दिली, नाही तोपर्यंत त्यांनी प्रचार केला नाही, की जसे नित्यानंद प्रभू असतील किंवा प्रभुपाद असतील, तर हे उदाहरण जे आहेत ते एकदम उच्च स्तरावरचे उदाहरण आहेत. तर मग कधी कधी हे जे उदाहरण असतात की आपल्याला ते एकदम सोपं असतं समजण्यासाठी, की जसं नित्यानंद प्रभूंनी सांगितलंय प्रचार करा, किंवा चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय घरोघरी जाऊन प्रचार करा. पण मग कधी कधी हा प्रचार वेगवेगळ्या मार्गाने असतो, त्याच्यामध्ये ऍक्च्युअली प्रचार असेल किंवा अजून दुसऱ्या काही सेवा असू शकतात, आणि त्या सेवा पण आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी येतात, की जिथं डायरेक्टली आपलं कॉन्टॅक्ट नसतं, संबंध येत नाही. तर मग जेव्हा ह्या सेवा आपल्याला मिळतात तेव्हा आपली इच्छा आणि त्या सेवा याच्यामध्ये थोडासा फरक असू शकतो. तर त्यावेळेस आपली जी समर्पणाची भावना आहे तिथे खरं तर असं वाटतं की तो एक खूप संघर्ष असू शकतो. तर ती आपली समर्पणाची भावना आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो, किंवा ती श्रद्धा अजून डेव्हलप करू शकतो की ही आपल्या गुरूंचीच आज्ञा आपल्यासाठी आहे. तर हा माझा प्रश्न आहे की ते आपण कसं समजून घ्यावं. आपण आज चर्चा केली की आपण जो काही प्रचार करतोय ते स्वतःचे वाहवा करण्यासाठी नाही, गुरु आज्ञा पालन करण्यासाठी. श्रील प्रभुपादांनी जे तात्पर्य दिले आहेत, की चैतन्य महाप्रभू श्री नित्यानंद प्रभूंनी ज्या शिकवणी दिल्या त्या घरोघरी पोहोचवण्यासाठी, मग ही जर प्रामाणिक इच्छा असेल आपली की नाही त्यांच्या शिकवणी घरोघर पोहोचू दे, श्रील प्रभुपादांची पुस्तकं घरोघरी पोहोचू दे, आपली स्वतःची प्रामाणिक इच्छा ही आहे का, हा आपल्याला प्रश्न विचारायला पाहिजे. की मी किती छान प्रवचन देतोय ही भावना लोकांमध्ये, माझ्या श्रोत्यांमध्ये माझं प्रवचन ऐकल्यानंतर काय भावना निर्माण व्हायला पाहिजे, माझे वाक्प्रचार, माझी उदाहरणं किती सुंदर असतात, माझी वाक्य रचना किती स्पष्ट आणि अशी सुंदर असते. प्रवचन संपल्यानंतर मला येऊन एका तरी भक्ताने सांगायला पाहिजे, प्रभूजी तुमची वाक्य रचना, तुमचे उदाहरण कसं तुम्ही छान असं बोलता, हे बोलायला पाहिजे. जर माझ्या मनामध्ये ही भावना असेल, दूषित भावना आहे, प्रचार नाही होऊ शकत या भावनेने, माझी वाहवा होईल, माझ्या व्हिडिओजला खूप लाईक्स मिळतील आणि सगळेजण म्हणतील की तुमचे व्हिडिओ बघावेसे वाटतात, पण माझे एवढे सगळे व्हिडिओ बघून हृदयामध्ये परिवर्तन नाही होत. कारण ते शब्द बोलताना, ते प्रवचन बोलताना मनात विचार हाच होता की माझ्या प्रती लोकांना आकर्षित करायचं. पण समजा एखादा व्यक्ती आहे, तो म्हणतोय की मला माझ्या प्रती आकर्षित नाही करायचंय, माझ्या शब्दांप्रती, माझ्या वाक्य रचनेप्रती, माझ्या वाक्प्रचाराप्रती, माझ्या वाक चातुर्याप्रती मला आकर्षित नाही करायचंय. या प्रवचनानंतर लोकांच्या हृदयामध्ये श्रील प्रभुपादांप्रती कृतज्ञता निर्माण होते, या प्रवचनानंतर श्री चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणीप्रती आकर्षण निर्माण होते, त्या प्रवचनानंतर श्रीकृष्णांप्रती एक सेवेची समर्पणाची भावना जागृत होऊ दे. या भावनेने, या मानसिकतेने दिलेलं जे प्रवचन आहे ते यशस्वी ठरणार. म्हणून जो व्यक्ती बोलतोय किंवा जो व्यक्ती सेवा करतोय त्याची चेतना किती महत्वाची आहे. जर आपली चुकीची चेतना असेल, आपलं खूप सुंदर प्रवचन असेल, पण त्या सुंदर प्रवचनाने परिवर्तन नाही होणार. लोकांच्या टाळ्या ऐकू येतील, पण लोकांच्या हृदयामध्ये परिवर्तन नाही होणार, हे आपल्याला ठामपणे माहिती पाहिजे. प्रचार कौशल्याने नाही होत, प्रचार आपल्या गुरूंच्या आशीर्वादाने होतो. आणि म्हणून आपण जेव्हा भक्ती सिद्धांत सरस्वतींचं जीवन ऐकतो, आपण जेव्हा श्रील प्रभुपादांचं जीवन ऐकतो, त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की या लोकांनी, या श्रेष्ठ महाजनांनी गुरूंच्या प्रसन्नतेसाठी प्रचार केला, गुरूंच्या प्रसन्नतेसाठी पुस्तकांचं वितरण केलं. तर जर आपल्या मनामध्ये ही शुद्ध भावना असेल, संघर्ष हजार येतील, कारण प्रत्येकाला ती भावना कळणार नाही. प्रत्येक जण एवढा खोल नसतो की त्याला ती भावना दिसेल की या व्यक्तीची भावना गुरु आज्ञा पालनाची आहे. म्हणून अनेक लोक आपल्याला गैरसमजूत होईल, मिसअंडरस्टँडिंग, लोकांना वाटेल
की हे असं का करतायत, हे तसं का करतायत, पण तुम्ही शुद्ध राहा, आपण शुद्ध राहू, जितकं शक्य तिथे स्वतःला हे वारंवार आठवण करून देणं गरजेचं आहे. मी स्वतःसाठी प्रचार नाही करत आहे, श्रील प्रभुपादांच्या साठी प्रचार करतोय, गुरूंच्या आज्ञापालनासाठी प्रचार करतोय, अशा भावनेने जे प्रचार करतील त्यांना श्री चैतन्य महाप्रभू पुढे करतील. ते म्हणतील मला नाही जायचंय पुढे, पण श्री चैतन्य महाप्रभू म्हणतील नाही मला असे लोक पुढे करायचे आहेत जे पुढाकार घेण्यासाठी नेहमी मागे राहतात, पण गुरूंना पुढे करण्यासाठी नेहमी पुढाकार करतात. स्वतःचं नाव होण्यासाठी नेहमी माघार घेतात, पण गुरूंचं नाव जगभर पसरण्यासाठी नेहमी पुढाकार घेतात. गुरुपूजा गातो ना आपण, तर गुरुपूजेचं माहिती आहे ते शेवटचं वाक्य काय? एबे जश घुशुक त्रिभुवन. एबे जश आहे ना ते बंगालीमध्ये यश ला जश होत, ते य ज होतो बंगालीमध्ये. एबे यश घुशुक त्रिभुवन म्हणजे माझ्या गुरु महाराजांचं यश त्रिभुवनामध्ये गजर होऊ देत. गुरुपूजेचं शेवटचं वाक्य आहे एबे जश घुशुक त्रिभुवन. तर ते शेवटचं जे वाक्य ते हे की माझ्या द्वारे माझ्या गुरूंची ख्याती तीन लोकांमध्ये पसरू दे, या पूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरू दे, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. म्हणून गुरूंची ख्याती पसरण्यासाठी आपण नेहमी पुढाकार घेतला पाहिजे, आणि स्वतःचं नाव लौकिक जिथे होत असेल तिथे आपण माघार घेतली पाहिजे. या भावनेने जर आपण सेवा करत असू, या भावनेने जर आपण प्रचार करत असू, तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. केवळ तुम्हाला तुमचे स्वतःचे अपराध अडवू शकतात, तुम्हाला कुठलीही भौतिक गोष्ट किंवा तुम्हाला कुठलाही भौतिक व्यक्ती आड येऊ शकत नाही. कारण का? तुम्ही श्री चैतन्य महाप्रभूंची त्रिनादपी सुनी चेन तरोरिव सहिष्णुना अमानिन मान देन कीर्तनीय सदाहरी, या शिकवणी अनुसार तुमचं जीवन जगतंय. म्हणून स्वतःला हे वारंवार आपण आठवण करून दिलं पाहिजे, मला स्वशक्तीने प्रचार नाही करायचाय, मला गुरूंच्या शक्तीने गुरूंच्या आशीर्वादाने श्री चैतन्य महाप्रभूंच्या शक्तीने प्रचार करायचा आहे. आणि त्या शक्तीला जो धारण करतो त्या व्यक्तीला तुम्ही थांबवू शकत नाही. फक्त अशा व्यक्तीला जर तो अहंकारी झाला की मी आता खूप मोठा प्रचारक झालोय, आणि त्याने जर इतर भक्तांप्रती अपराध केले, इतर भक्तांना कमी देखला तो व्यक्ती, त्याचे स्वतःचे अपराध त्याच्या स्वतःच्या प्रगतीमध्ये अडथळा होऊ शकतात, बाकी त्याला कोणी अडवू शकत नाही. म्हणून प्रामाणिकपणा आणि अपराध शून्य व्यवहार या दोन गोष्टींवर जर आपण भर दिला, कधीही कुठल्याही वैष्णवाप्रती अपराध करू नका, प्रामाणिकपणे सेवा करा, तुम्हाला या जगामध्ये कुठलीही शक्ती अडथळा बनू शकत नाही. मोठ्यातले मोठे अडथळे तुमच्या समोर येऊन स्वतः निघून जातील, कारण श्री चैतन्य महाप्रभूंची इच्छा आहे की या जगामध्ये प्रचार व्हावा, आणि त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही प्रचार करताय, तुम्हाला कोण अडवू शकतं? म्हणून प्रत्येकाने विचार करायचा आहे, मला अडवणारे माझे अपराध आहेत, ज्या दिवशी मी माझी अपराधी वृत्ती सोडीन त्या दिवशी माझा हरिनाम किती प्रामाणिक होईल, माझं वाचन किती प्रामाणिक होईल, माझा प्रचार किती छान होईल. छान प्रचार, अपराध शून्य व्यवहार, तुम्ही एका आगगाडी सारखे फास्ट जाणार तुम्ही. आणि आगगाडीला किती इंजिन असतात आणि किती डबे असतात कोणी सांगणार? अनम्यूट करून. एक इंजिन डबे भरपूर असतात, कधी कधी डबल इंजिन पण असतात. बरोबर. सो हा जर आपण प्रामाणिकपणा आणि अपराध शून्य वृत्ती असेल, तर तुम्ही एवढे फास्ट जाणार त्या एका इंजिन मध्ये 40 डबे खेचण्याची शक्ती असते. म्हणून जर तुम्ही खरोखर फास्ट जात असाल आणि खरोखर कधी कधी कुठे काही गरज लागली, समजा चढ आहे, तर एका दुसऱ्या इंजिनची पण मदत घेऊ शकता, आणि त्या दुसऱ्या इंजिनच्या मदतीने 40 डब्यांना तुम्ही मागून खेचू शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणून एक इंजिन 40 डब्यांना खेचू शकतो, आणि त्यातला एक डबा जो आहे तो स्वतःचं पण वजन खेचू शकत नाही. त्या एका डब्याला जर सांगितलं
अरे दुसऱ्या डब्याला घेशील का, तो म्हणतो अरे मी स्वतःच हलण्यासाठी मला इंजिनची मदत लागते. तर म्हणून डबे पण रुळावर धावत आहेत आणि इंजिन पण रुळावर धावते, पण त्या इंजिन मध्ये इतर डब्यांना खेचून जाण्याची शक्ती असते. म्हणून काही भक्त असतात आणि काही भक्तांना खेचणारे भक्त असतात. सगळे भक्तच आहेत, सगळे रुळावर धावत आहेत, पण डब्यामध्ये स्वतःला खेचायची पण शक्ती नाहीये आणि इंजिन मध्ये 40 डब्यांना खेचायची शक्ती आहे. दोघांना आपण एका स्तरावर नाही बघू शकत जरी दोघे रुळावर धावत आहेत. तसंच जर आपण भक्त असू, व्हेरी गुड, खूप छान गोष्ट आहे, पण कदाचित आपल्याला आपल्या अपराधी वृत्तीमुळे आणि प्रामाणिकपणा नसल्यामुळे इतर डब्यांना खेचण्याची शक्ती नाही आपल्याकडे. कधी कधी असं वाटतं की मला स्वतःला पण माझी प्रगती जमणार आहे का, मला स्वतःला पण माझी स्वतःची भक्ती जमणार आहे का. आपण डबा आहोत, आपण इंजिन नाही आहोत. म्हणून विचार करायला लागतो मी स्वतः पण हलत नाहीये, 2 वर्ष झाले, माझ्या हरिनामामध्ये काही डेप्थ नाहीये, काही खोलपणा नाहीये, माझ्या वाचनामध्ये तो रसच येत नाहीये, माझ्या प्रचारामध्ये तो आनंद येत नाहीये का. मी डबा आहे आणि डबा स्वतःहून हलत नाही, डब्याला इंजिनची गरज आहे. पण समजा कोणी प्रामाणिकपणे प्रचार करत असतील, अपराध शून्य व्यवहार असतील, त्याला श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात तू आता डबा नाही राहणार, तू इंजिन बनशील. आणि तो इंजिन स्वतःला पण घेऊन जाऊ शकतो आणि मागे 40 डब्यांना पण घेऊन जाऊ शकतो. म्हणून आपले गुरु आहेत ते इंजिन आहेत आणि आपण सगळे डबे आहोत. पण एक खूप छान गोष्ट आहे, आज जो डबा आहे तो उद्या इंजिन बनू शकतो. ही क्षमता या सर्व डब्यांमध्ये त्या इंजिननी दिली आहे. म्हणून आपली ही जी सिस्टम आहे गुरु शिष्य परंपरेची, ती काय आहे, एक इंजिन होता शिल प्रभुपाद आणि त्यांच्या मागे अनेक डबे होते. पण शिल प्रभुपादांनी काय केलं माहितीये, त्या शिल प्रभुपादांच्या इंजिननी या सगळ्या डब्यांना धावलं, खूप त्यांना पळवलं आणि नंतर त्या सगळ्या डब्यांना इंजिन मध्ये परिवर्तित केलं. का? कारण त्यांनी प्रामाणिकपणे त्या इंजिनचं म्हणणं ऐकलं. तशाच प्रकारे आता ते सगळे इंजिन आहेत ते जगभर पळत आहेत आणि त्यांच्या मागे अनेक अनेक डबे पळत आहेत. आता ते सगळे इंजिन पण या सगळ्या डब्यांना परत एकदा इंजिन बनवू शकतात. तर आपल्याला ती विनंती करायला लागेल शिल प्रभुपादांनी आपल्या इंजिनला, की मी पण डबा आहे, माझं स्वतःचं पण धावणं मला कठीण जातं, इतरांना घेऊन जाणं तर थोडं कठीणच आहे, पण जर तुमची इच्छा असेल आणि माझा जर प्रामाणिकपणा असेल आणि मी अपराध शून्य जर व्यवहार केले, मला पण इंजिन बनायचं आहे आणि मला पण अनेक डब्यांना तुमच्या पाठीपाठी घेऊन यायचं आहे आणि श्रीकृष्णांच्या पर्यंत ही इंजिन आणि ही डब्यांची जी आगगाडी आहे ती गोलोक वृंदावनापर्यंत घेऊन जायची आहे. माताजी, इंजिनच्या समोर कोणी येऊ शकत नाही. इंजिनच्या समोर कोणी आलं तर ते इंजिन थांबत नाही, ते इंजिन पुढे निघून जाते. त्यामुळे जर आपण प्रामाणिक झालो तर श्री चैतन्य महाप्रभू आपल्या जीवनातले अडथळे नष्ट करतात. आपण आपल्याकडे तेवढा वेळ नाही अडथळ्यांना दूर करण्यासाठी. आपलं हरिनाम नीट होत नाही, आपलं भागवत वाचन होत नाही, आपण अडथळ्यांना कुठे दूर करणार. अडथळे दूर होतील किंवा नाही होतील ते परमेश्वरावर सोडा. प्रामाणिक होऊया आपण आणि आपण अपराध शून्य व्यवहार करूया. या 2 गोष्टींनी श्रीकृष्णांची कृपा मिळवूया, श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा मिळवूया आणि प्रत्येक भौतिक अडथळ्यांना दुर्लक्ष करून पार निघून जाऊया. इंजिन जेव्हा पळते नुसता ती हॉर्न देते आणि जो कोणी त्या ट्रॅकवर उभा आहे तो पळतो तिकडून. अरे एवढी मोठी इंजिन येते, मी उभा नाही राहू शकत त्याच्या समोर. अशा प्रकारे आपल्या जीवनातले जे काही अडथळे आहेत ते त्या इंजिनचा हॉर्न ऐकून पळून जातील. पण त्याच्यासाठी आपल्याला खरोखर आपली जी इंजिन आहे त्याला धरून पळायला लागेल. आणि पळता 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 एक दिवशी आपण बघू, मी तर साधारण डबा होतो पण आता या डब्याचं पण रूपांतर एका इंजिन मध्ये झालंय. त्या दिवसापर्यंत आपल्याला आपल्या इंजिनला धरून पळायला लागेल, प्रामाणिकपणे प्रयत्न करायला लागेल. हरे कृष्ण. खूप छान उदाहरण. थँक्यू. हरे कृष्ण. जय श्रील प्रभुपाद की जय. आमल की एकादशी व्रत की जय. श्री चैतन्य महाप्रभु की जय. श्री नित्यानंद प्रभु की जय. श्री गौर पूर्णिमा महामहोत्सव की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरि बोल. हरे कृष्ण.
थैंक यू वेरी मच प्रभुजी, दंडवत प्रणाम, हरे कृष्णा, थैंक यू प्रभुजी।